खरं आहे तुम्ही म्हणता ते. प्रकाश आंबेडकरांनी गेल्या वेळेला ज्या रीतीने मतविभाजन घडवून आणलं होतं, तसा निश्चितपणे फायदा तेव्हा एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेला झाला होता. यावेळेला प्रकाश आंबेडकर हे ब टीम म्हणून काम करतात असा प्रचार इंडिया आघाडीनी यशस्वीरित्या केला. त्यांनी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न केला की आम्हाला काय बी टीम म्हणता, आम्ही खरं तर तुमच्या सगळ्या घडामोडींमुळे हरलो काही ठिकाणी, असं त्यांनी मत मांडलं. पण त्यांनी कुठे कुठे उमेदवार घोषित केले, त्या उमेदवारांनी माघार घेतली, मग दुसऱ्या कोणत्या तरी उमेदवाराला पाठिंबा द्यायचा प्रकार झाला, या सगळ्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे जे अत्यंत समोर येणारं दलित नेतृत्व होतं गेल्या काही वर्षांमधलं, त्यांना कुठेतरी फटका बसलेला यावेळेला दिसला. दुसरं असं की मुस्लिम मृणाली मॅम थोडस थांबवतो, कारण आणखी एक आकडेवारी आपल्या समोर स्क्रीनवरती पाहायला मिळतीय. केरळमधनं हा एबीपीसी वोटरचा एक्झिट पोल, एनडीएला 2 जागा, इंडियाला 18 जागा, तर इतर पक्षांना 1 जागा मिळताना पाहायला मिळतीय. सी वोटरचा हा एक्झिट पोल समोर येताना पाहायला मिळतोय. दक्षिणेतले ज्या दक्षिणेची खास करून चर्चा झाली, मोदी फॅक्टरची दक्षिणेतली चर्चा झालेली पाहायला मिळाली आणि त्याचेच एक्झिट पोल्स समोर येताना पाहायला मिळत आहेत. तामिळनाडू नंतर आपण बघतोय केरळचा एक्झिट पोल समोर आलाय. केरळमध्ये देखील एनडीएला 2 जागा मिळताना पाहायला मिळत आहेत, इंडिया आघाडीला 18 जागा मिळत आहेत, इतर पक्षांना 1 जागा मिळताना पाहायला मिळतीय. केरळमधली ही स्थिती आपण बघतोय एक्झिट पोलची. एनडीएला 2 जागा मिळतात, इंडिया आघाडीला 18, इतर पक्षांना 1 जागा मिळताना पाहायला मिळतीय. ज्या दक्षिणेबद्दल सातत्यानं चर्चा झाली, दक्षिणेत नेमकं काय होणार, हा जसा सगळ्यांनाच प्रश्न पडला, त्याचीच उत्तरं आता एक्झिट पोलमध्ये.